तर दरम्यान मेलानिया ट्रम्प यांनी दिल्ली मधल्या शाळांना भेट दिलेली आहे. आपण थेट जाऊयात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीमधल्या शाळेला भेट दिलेली आहे. आपण हे दृश्य बघतायत, हे दिल्लीमधले आहे जिथे मेलानिया ट्रम्प यांनी या शाळेला भेट दिलेली आहे. दिल्लीमधल्या हॅपीनेस क्लासचा दौरा करण्यासाठी मेलानिया ट्रम्प या खास दिल्लीमधल्या शाळांमध्ये पोहोचलेले आहेत आणि यावेळी त्यांचं विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आलं. मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीमध्ये शाळांना भेटी दिलेल्या आहेत. या भेटीमध्ये मेलानिया ट्रम्प या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. शाळेमधल्या चिमुकल्यांनी मेलानिया ट्रम्प यांचं स्वागत केलेलं आहे. यावेळी मेलानिया ट्रम्प यांचं औक्षण देखील करण्यात आलेलं आहे. आपण दिल्लीच्या शाळांमधली ही दृश्य पाहत आहे जिथे चिमुकल्या मुलींनी अगदी उत्साहाने मेलानिया ट्रम्प यांचं स्वागत केलं, त्यांचं औक्षण केलं आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. दिल्लीच्या शाळांमधील हॅपीनेस क्लासचा दौरा करण्यासाठी मेलानिया ट्रम्प या आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या दृश्यामध्ये दिल्लीमधल्या शाळांची ही दृश्य आहे ज्यामध्ये हॅपीनेस क्लास दिसतो आहे. अतिशय आकर्षक आणि विविध रंगांनी संपूर्ण वर्ग सजवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की मेलानिया ट्रम्प यांचं औक्षण चिमुकल्या मुलींनी केलेलं आहे. अगदी उत्साहाने विविध वेशभूषेमध्ये आलेल्या या चिमुकल्या विद्यार्थिनींनी मेलानिया ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज भारत दौऱ्याचा त्यांचा दुसरा दिवस आहे. आज सकाळीच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. भारतीय सैन्य दलाच्या तीनही दलांकडून यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे आणि यानंतर मेलानिया ट्रम्प या दिल्लीमधल्या शाळेला भेट देण्यासाठी पोहोचल्या आहेत.